एका घनदाट जंगलात बृहस्पती नामक एक महर्षी राहत होते. त्यांच्या सोबत त्यांची कन्या पुंजिका स्थला सुद्धा राहत होती. आपली कन्या पुंजिका स्थलावर बृहस्पतींचे जीवापाड प्रेम होते. पुंजिका स्थला ही अतिशय सुंदर, हुशार आणि चतुर मुलगी होती. आश्रमातील तिच्या मैत्रिणींबरोबर खेळताना बागडताना ती तिच्या स्वप्नातल्या राजकुमारासोबत हरवून जात असे, जो एक दिवस पांढऱ्या घोड्यावर स्वार होऊन तिला घेऊन जाणार होता. पुंजिका स्थला ही एक धाडसी मुलगी होती. एके दिवशी ती अरण्यात फिरायला गेली. त्या दिवशी अरण्यातील वातावरण फारच सुखद होत. रान फुलांचा तो सुगंध चोहीकडे दरवळत होता. एवढ्यात अचानक कुठून तरी घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला. वाह, काय सुंदर प्राणी आहे. अगं वेडे, ते अश्व आहेत. अश्व मला माहित आहे रे, माझ्या स्वप्नातील राजकुमार सुद्धा अशाच घोड्यावर स्वार होऊन येणार आहे. खरंच? ते तरुण कोण असावेत बरं? किती सुंदर आहेत ते. अगं बघ, ते चाललेत सुद्धा. हा, जंगलात आलेले हे घोडेस्वार कोण असावेत? मला वाटतं सैन्यात यांची नुकतीच नियुक्ती झाली असावी. हे तर माझ्या जंगलातील वृक्ष प्राणी नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि त्यांना असं झाडा अडून पाहण्याचा कोण प्रयत्न करीत आहे? पंजिका असताला तू आणि इथे जा, घरी जा मूर्ख मुली. परपुरुषाला असं चोरून पाहताना तुला लाज तरी कशी वाटत नाही? पिताश्री, मी फक्त घरी जा म्हणतोय ना. अरे वा, काय सौंदर्य आहे. ओहो, खरच काय सौंदर्य आहे. हे वृद्ध माणसा, तिला एकट सोड. पाहिलंस कशी थट्टा करतायत ते. तुम्ही एवढे का रागावताय? पुंजिका स्थला, यापुढे तुला माझ्या आश्रमात राहण्याचा अधिकार नाही. तात्काळ इथून निघून जा पुंजिका स्थला, आणि यापुढे एक सामान्य स्त्री म्हणून जीवन व्यतीत कर. पिताश्री, पिताश्री मला माफ करा, मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. मी जर गेले तर तुमची काळजी कोण घेईल? कृपा करून मला रागावू नका. मी परत तुमची क्षमा मागते. मी माझा शब्द परत घेत नाही. निघायची तयारी कर. मला आशीर्वाद नाही का देणार? हा, तू अतिशय पवित्र कार्यासाठी जात आहेस. यापुढे तुला अंजनी म्हणून ओळखलं जाईल. तुझ्या पोटी जन्माला येणाऱ्या पुत्रामुळे, त्याच्या पराक्रमामुळे तूही पूजनीय होशील. शांतपणे निरोप घे. जा पुत्री. बृहस्पतींच्या आशीर्वादाप्रमाणे पुंजिका स्थला आता अंजनी या नावाने ओळखली जाऊ लागली. अंजनी आपल्या प्रेमाने आणि भक्तीने तिच्या जवळच्या प्रत्येकाला आपलंस करीत असे. पण अजूनही अंजनी तिच्या स्वप्नातल्या राजकुमाराच्या प्रतीक्षेत होती. खरंच माझ्या स्वप्नातला राजकुमार केव्हा येईल? हे अद्भुत सौंदर्यवती, तू ही फुलं कुणासाठी गोळा केलीयस? आपण कोण आहात आणि मी हे सगळं तुम्हाला का सांगू? मी वीर केसरी. लवकरच इथं असुरांचं आक्रमण होणार आहे.
आणि तू इथे एकटी, चल मी तुला तुझ्या घरी सोडतो. धन्यवाद वीरकेसरी, चला तर मग, नाहीतर ते ऋषी मुनींना त्रास देतील. चल. कोणीही घाबरू नका, मी त्यांचा सामना करतो. बघूया तुमचे कोण रक्षण करतोय ते. मला फक्त सौंदर्यवती अंजना हवी आहे, तिला माझ्याकडे सोपवा तरच मी इथून जातो. हे राक्षसा, आता तू शेवटची प्रार्थना कर. Yeah.